मागील वर्षी सोयाबीन पिकामध्ये बऱ्याचशा ठिकाणी चार्कल रॉट हा ऑगस्ट महिन्यात जे वातावरणात थोडे बदल झाले, ऊन एकदम वाढलं होतं, त्यामुळे ती जमिनीतील असणारी उपलब्ध असणारी किंवा हजर असणारी बुरशी ती जागृत होऊन बरेचशा प्लॉटमध्ये चार्कल रॉट हा आपल्याला दिसला. चार्कल रॉट हा असा रोग आहे की ज्यावरती आपल्याला कुठलं असं एखादं बुरशीनाशक फवारलं तर तो रोग बरा होईल असं कुठलं त्याच्यावरती असं लेबल क्लेममधलं औषध नाही आहे. म्हणून आपण प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून आपण शेतकऱ्यांना ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीची बीज प्रक्रिया करायला सांगतो. ट्रायकोडर्माचा वापर शेतकरी बांधवांनी जर शेतामध्ये केला तर त्या शेतामध्ये चार्कल रॉट सारखे रोग येणार नाहीत. ट्रायकोडर्माचा वापर बीज प्रक्रियेच्या सोबत सुद्धा करू शकता तुम्ही. 5 ग्रॅम प्रति किलो बियाण्याला किंवा 5 मिली प्रति किलो बियाण्याला म्हणून आपण ट्रायकोडर्मा वापरू शकता लिक्विड आणि पावडर स्वरूपातला. जर पेरणीच्या वेळेस आपला वापरला गेला नाही तर फुलोरा अवस्था येईपर्यंत प्रति एकरी किमान 2 किलो ट्रायकोडर्मा 10 घमेले शेणखतामध्ये मिक्स करून तो पूर्ण शेतात पसरवावा. फुलोरा अवस्थेपर्यंत प्रत्येक शेतकऱ्याने ट्रायकोडर्मा जर टाकला तर त्या शेतामध्ये आपल्याला चार्कल रॉट सारखी बुरशी दिसणार नाही. ट्रायकोडर्मा हा त्याच्यावरती उपाय नाही परंतु ते एक प्रिव्हेंशन आहे. म्हणजे लेबल क्लेममध्ये त्याचा शिफारस नाही आहे परंतु प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून आपण तो ट्रायकोडर्मा वापरू शकतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.